और मॉर्निंग के अभी बज चुके 10। तो ये स्पेशली मराठी ब्लॉग होने वाला है, तो आप अगर मराठी आता है तो आप कंटिन्यू वॉचिंग रख सकते हैं। तर हे दादा आले तर कोल्हापूर वरून, 1 2 3 4 लोक आहेत। नाव सांगतो, माझं नाव प्रसाद गणेश जाधव, कोल्हापूर मधून मी आलोय। कोल्हापूर आणि त्यांचे पॅरेंट्स पॅरेंट्स दाखवा तिकडे, त्यांना व्हिडिओ मध्ये यायचं नव्हतं। त्यांचे पॅरेंट्स आहेत, उनके पॅरेंट्स आहेत, तो ये सब क्रिकेट जॉइनिंग के लिए आए हैं। मेरे को 2 दिन पहले इन्होंने कॉल किया था कि हाँ ज्वाइनिंग करना है, तो ये मॉर्निंग में आज आए और मेरे को कॉल किया इन्होंने। सो इनका भी डॉक्यूमेंट वगैरह कलेक्ट कर लिया है, तो एवढा लांबून येण्यासाठी दादा धन्यवाद। जय महाराष्ट्र। आणि ये लोग इतने लंबे दूर से आए, ट्रस्ट रख के आए, सो और किसी को ऐसा ही एडमिशन करवाना है, पूरे महाराष्ट्र महाराष्ट्रामधून भरपूर ॲडमिशन होतात, पण मोस्टली ते करत नाही, 2-3 महिने असं करून ते निघून जातात। सो किती कसं खेळणार आता पॅरेंट्स एवढे, स्पेशली इनको फॅमिली का बहुत अच्छा सपोर्ट है, ताकि इनको जॉब पे जाना ना अदर ॲक्टिव्हिटीज करणी, ऑनली प्रॅक्टिस, फॅमिली का फुल सपोर्ट। ये तो बता रहे कि कॉलेज ड्रॉप आउट ही करना, पूरा टोटल 100% प्रैक्टिस प्रैक्टिस लगा का बोला चाहिए क्या मेहनत घेणार, खूप प्रयत्न करणार, चांगले एवढ्या घरच्यांनी केलंय, त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी करून दाखवायची जिद्द ठेव। मराठी मुलांसाठी काय, मराठी मुलांना सुद्धा एवढंच सांगतोय की तुम्ही पण मेहनत घ्या, तुम्ही पण स्पोर्टकडे सुद्धा जास्त लक्ष द्या, महाराष्ट्रात खूप स्पोर्टमध्ये मुलं कमी आहेत। मुंबई तुम्हाला आता पण बोलताना सांगितलं, आपण नाटक करत होतो, तर तू खेळा तर आहे, अगर ये अच्छे तरीके से खेळतो इनका भी मेरी तरफ से फुल सपोर्ट रहेगा, और सर की तरफ से तो आपका सर को मालूम है, सरांचं एक डायरेक्ट आहे, कंटिन्यू खेळत असेल खेळ, नाहीतर भरपूर अकॅडमी आहे। दुसरं मी पण आता तुम्हाला ते सांगतो, अगर तुला कंटिन्यू खरंच खेळत असेल आपल्याकडे जॉईन करत नसतं, नाहीतर आताच टाईम आहे विचार करू शकतो, काय अडचण नाही। बरोबर आहे, सो प्रोसेस करू, जय हिंद जय महाराष्ट्र, थँक्यू।